आमचा महत्त्वाचा विचार आहे की आमच्यामधले द्वेष मत्सर हेवा सगळे संपले पाहिजेत. आमच्यामध्ये मैत्री भाव आला पाहिजे, परस्पर समन्वयाचा भाव आला पाहिजे, तर राहण्याला अर्थ आहे. नाहीतर मग तो आपण लहानपणापासून शाळेपासून प्रतिज्ञा घेतोय भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहेत, मग बांधवाशिवाय असं का वागतो. ज्या वेळेला आमच्याकडे तक्रारी येतात ना, तक्रारी आल्यानंतर मला कधी कधी प्रश्न पडतो, अरे तू 25 वर्षे 30 वर्षे त्या सोसायटीमध्ये राहतो आणि एकमेकांची तोंडे बघायची नाहीत, इतक्यापर्यंत तुमचे वाद विकोपाला जातात, पोलीस स्टेशनला वाद विकोप जातात, तुमच्या सहकार न्यायालयामध्ये जातात, हायकोर्टपर्यंत जातात, आणि काय हा वातावरणाचा मुद्दा आहे की छोटे छोटे मुद्द्यावरनं जर आम्ही सुशिक्षित आहोत, समंजस आहोत, तर आम्ही भारत माझा देश आहे असं म्हणत असू आणि सारे भारतीय आमचे बांधव आहेत म्हणत असू, तर आम्ही हे समन्वय का ठेवत नाही, हा मला खरा पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून खरं तर या तंटामुक्तीची मला जास्त आवश्यकता वाटते. आम्हाला चांगला समाज जर निर्माण करायचा असेल तर एकमेकांबद्दलचे विचार चांगले असणं, एकमेकांबद्दलचे आचार चांगला असणं आणि एकमेकांना सहकार्य करून खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धी निर्माण करणं हा आमचा खरा मुद्दा असला पाहिजे. आणि त्यासाठी मला फार महत्त्वाचं वाटतं की त्यासाठी खरा प्रयत्न व्हायला पाहिजे की आमच्यामध्ये तंटे निर्माणच होऊ नयेत, झाले तर तिथंच संपले पाहिजेत. मी खेड्यातला माणूस आहे, आमच्याकडं पूर्वीच्या काळामध्ये, आता राहिलं नाही ते सुद्धा, हे पंचमंडळी बसायचे गावातले आणि काय चार गोष्टी असतील त्या लोकांच्या ऐकायच्या, दोन पावलं तुम्ही मागवा, दोन पावलं तुम्ही मागवा आणि तंटे संपवा. कारण एकदा तुम्ही पोलीस स्टेशनची पायरी चढला, एकदा तुम्ही न्यायालयाची पायरी चढला की मग तो वाद जो आहे तो वाढतच जातो आणि तो इतका वाढतो की ते मिटवण्याच्या पलीकडे जातो. काही काही वेळेला बापाचा वाद मुलात मुलगा पण पुढे चालू ठेवतो, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं, हे फार वाईट आहे. ज्या गोष्टी आम्हाला खऱ्या अर्थानं या व्यवस्थेमध्ये केल्या पाहिजेत आणि ज्या पद्धतीने आपण केल्या पाहिजेत त्या जर आम्ही केल्या नाही तर उपयोग काय. याच्यामध्ये मला दोन्ही प्रकारचे दोष दिसतात. काही वेळेला मॅनेजमेंट कमिटी दोषी असतात आणि काही वेळेला मगाशी उल्लेख केला दरेकर साहेबांनी तसा एखादा सदस्य दोषी असतो. पण आम्ही याचा विचार केला पाहिजे, मॅनेजमेंट कमिटीने सुद्धा विचार केला पाहिजे की तुम्ही विश्वस्त म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांना सहकार्य करायचं म्हणून तुम्ही मनापासून जर काम करायचं ठरवलं तर मग आम्हाला हेवे दावे येणं आणि लोकांना त्रास देण्याचे प्रकार होणं ही येणारच नाही ना. मुद्दाम एखाद्याला शेअर सर्टिफिकेटच द्यायचं नाही, त्याच्याकडनं जास्त हस्तांतरण फी गोळा करायची, त्याला लवकर त्या ठिकाणी काही सुविधा द्यायच्या असतील कॉमन याच्यातल्या त्या मिळूच द्यायच्या नाहीत. काय काय ठिकाणी तर मला पुण्यातल्या एका सोसायटीच्या बाबतीमध्ये एका पोलीस उपायुक्तांनी सांगितलं, आता मी नाव वगैरे नाही सांगणार तुम्हाला, कुणाचा अपमानित करणं हा माझा हेतू नाही, तो म्हणला अहो ते पेपर टाकणारे आणि दूध टाकणारे जे लोक आहेत ना त्यांचं सुद्धा कमिशन घ्यायचं काम कमिटी करते. मला फार वाईट वाटत, अरे तू भिकारी आहे का, एवढं तर कळायला पाहिजे. आयुष्यभर चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुला माणसाचा जन्म दिला आणि तू जर लोकांना आयुष्यभर त्रासच देत राहिला तर आमच्या गावाकडे माणूस मेला की दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात, कोणत्या प्रतिक्रियेत बसायचं हे वामनराव पै म्हणतात तसं तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं ते असतं. माणूस मेला की एक प्रतिक्रिया असते की बरा होता, जमेल तेवढी मदत केली गावातल्या लोकांना. दुसरा प्रकार नेमका उलटा असतो, बरं झालं गेलं, सगळ्या गावाला वात आणला होता, सगळ्या गल्लीला वात आणला होता, सगळ्या सोसायटीला वात आणला होता. आपण कोणत्या प्रतिक्रियेत बसायचं आपली कर्म ठरवणार आहे. त्यामुळे मी आमच्या खात्याशी सुद्धा लोकांना नेहमी सांगतो, कर्माचा सिद्धांत नावाचं पुस्तक वाचा, जशी कर्म तशी फळ, सत्कर्माने सौख्य पाविजे दुष्कर्माने दुःख. जर आयुष्यामध्ये याच गोष्टी आपण करत राहिलो तुझा माणूसाचा जन्म व्यर्थ आहे. तुला मन दिलं, बुद्धी दिलं, शरीर दिलं, कशाला दिलं, उपद्रव करायला दिलं, तुझं संचित काय, तुझं संचित काय, पापाचं का पुण्याचं, चांगल्या कर्माचं का वाईट कर्माचं, याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ह्याचा विचार जर आपण करत राहिलो ना तर आपलं जीवन तर आपण चांगलं बनवतोच, पण आपल्या शेजारी राहणाऱ्या माणसांसुद्धा जीवन चांगलं बनवू शकतो. नाहीतर मला रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये आता 2019 जी आर जो आहे त्याच्याबद्दल एवढ्या तक्रारी लोक त्या त्या ठिकाणी येऊन करत असतात आमच्याकडं. जनरल बॉडीत विषयच नाही घेतला, चुकीचाच माणूस निवडला, डेव्हलपर त्याच्याच फेवरमधला होता वगैरे वगैरे, असे सगळे प्रकार त्यामध्ये, PMC असाच होता वगैरे, सगळे प्रकार त्यात आम्हाला येतात. माझं सततचं म्हणणं आहे, माझी पहिली मॅनेजमेंट कमिटीकडनं अपेक्षा आहे, महात्मा गांधी म्हणतात तसं तुम्ही ट्रस्टी आहात, विश्वस्त आहात, विश्वस्ताच्या भूमिकेतून करा, तुम्ही त्या ठिकाणी त्रास द्यायच्या भूमिकेतून करू नका, सहकार्य म्हणून करा, शिस्त पाळाच, शिस्त पाहिजेच,
प्रत्येक व्यवस्थेमध्ये शिस्त असलीच पाहिजे, ती शिस्त आणाच. तुम्ही चुकीच्या गोष्टीला चुकीच्या माणसाला प्रोत्साहन द्यावं असं अजिबात नाही, पण त्या त्या ठिकाणी सामंजस्य ठेवणं, योग्य पद्धतीने पारदर्शकता ठेवणं हे मला फार आवश्यक वाटतं. मी परवा म्हणजे आता झाले त्याला वर्ष झालं, मी शेगाव संस्थानमध्ये गेलो होतो. तर शेगाव संस्थानमध्ये मला त्यांनी उपक्रम दाखवले, त्यांचे जवळपास 49 उपक्रम होते, म्हणजे धान्य आणण्यापासून धान्य निवडण्यापासपर्यंत तुमचं किचनमधले त्या त्या ठिकाणचे खाद्यपदार्थाचे सगळे उपक्रम, मेडिकलचे काही उपक्रम, गावातल्या आरोग्य सुविधांचे उपक्रम, ग्रामीण विकासातले उपक्रम, सगळं सगळं मला त्यांनी बरंच दाखवल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. ते आश्चर्य बघा कसं आहे, ते शिवशंकर पाटील आत्ता जे होते ट्रस्टी, ते दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांच्याबद्दल तर मला तिथं असं सांगितलं, हे शिवशंकर पाटील घरचा चहा आणायचे आणि जेवणसुद्धा घरचं आणायचे, कधीही संस्थांचा चहा संस्थांचं जेवण त्यांनी कधी घेतलं नाही. का घेतलं नाही त्याचं एकच कारण, ते म्हणायचे इथलं जेवण इथला चहा हा भक्तांचा आहे, त्यांच्या भक्तांचा आहे, गजानन महाराजांच्या, तो आमचा नाही आहे, माझा, मी सेवक आहे. त्यामुळं सेवक ह्या भूमिकेतून काम करतात, त्यांच्या संस्थांचा रोजचा हिशोब, रोजचा रोज दैनंदिन हिशोब नोटीस बोर्डवरला होतात. आजही तुम्ही जाऊन कधी वेळ मिळाल तर जरूर बघा कशा पद्धतीने पारदर्शकता पाळतात. आम्हाला हे करता आलं नाही, त्या त्या ठिकाणी पारदर्शकता ठेवली आणि विश्वासार्हता जपली तर खऱ्या अर्थानं चांगले प्रोजेक्ट, मग तो सेल्फ रिडेव्हलपमेंटचा असो, बिल्डर मार्फत डेव्हलपमेंटचा असो, कोणताही असो, चांगल्या पद्धतीने राबवले जातील आणि सामंजस्याने राबवले जातील, एकमेकांमधलं वातावरण चांगलं ठेवून राबवले जातील याचा विचार जर आपण करत राहिलो तर मला असं वाटतं की तुमचं त्या सोसायटीतलं वास्तव्य सार्थकी लागेल. नाहीतर हा सोसायटीमध्ये 40 वर्ष होता, 40 वर्ष त्याने आयुष्यभर लोकांना त्रास दिला, मॅनेजमेंट कमिटी कशी काम करेल याचं बघतो अशा पद्धतीचं. त्यामुळं माझं मॅनेजमेंट कमिटीला सांगणं आहे, तुम्ही त्या त्या ठिकाणी सगळे नियम वगैरे अभ्यास करा, चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे चांगलं काम केलं तर अडथळे येणारच नाही असंही कधी होत नसतं. तुकोबारायांच्या जीवनामध्ये मंबाजी होतेच, ह्या ज्ञानेश्वरांच्या जीवनात विसोबा सावकार होतेच, असे अनेक अडथळे करणारे लोक असणारच आहेत, पण त्यांनी तरीसुद्धा संत धर्म सोडला नाही, चांगला विचार सोडला नाही. म्हणून 700 वर्षानंतर सुद्धा आम्ही ज्ञानेश्वरी अभ्यासतो, 700 वर्षानंतर सुद्धा त्यांचे विचार आम्हाला अंमलात आणावे वाटतात. त्यामुळं अशा प्रकारचे आपल्याला इतकी चांगली विचाराची आचारांची परंपरा असल्यामुळं त्या परंपरेला अनुसरून आपण विचार केला पाहिजे की कुणीतरी विरोध करतोय, तक्रार करतोय म्हणून आपण त्याला त्रास द्यायचा आहे अशा पद्धतीचं पण वातावरण असू नये. त्याचप्रमाणे तक्रारदारांना सुद्धा माझं सांगणं आहे की तक्रारदाराने सुद्धा आपल्याला अधिकार दिला, एक भारताचा नागरिक म्हणून अधिकार दिला की आपल्याला त्या ठिकाणी पारदर्शकपणे संस्थेचे व्यवहार बघता यावेत, त्या त्या ठिकाणी आपल्याला योगदान काही देता यावं. मी म्हणतो तुला योगदान देता येत नसेल ना तर नको देऊ एक वेळ, पण त्रास तरी देऊ नको. मी एका प्रशिक्षणाच्या अनुषंगाने अमेरिकेत गेलो होतो, तिथे एका भारतीय माणसाकडे 2 दिवस मी राहिलो. तर त्यावेळेला मला तिथलं थोडं, मी त्यावेळेला सहकार आयुक्त नव्हतो त्यामुळे मला सहकार कायदा आणि हाऊसिंग सोसायट्या वगैरे फार काय त्याची माहिती नव्हती, पण मला तिथे गेल्यानंतर मी राहिल्यानंतर एक उत्सुकता म्हणून त्यांना विचारत होतो की इथं कसं असतं वातावरण, कशा पद्धतीने लोक राहतात. तर त्यांच्याकडे ती हा मला वाटतं व्हर्जिनिया स्टेटमध्ये होतं, तिथं काही बंगल्यांची समूह होता, त्यांच्याकडे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट नाही आहे त्यामुळं तो काही विषय नाही, त्यांच्याकडे त्याला कम्युनिटी म्हणतात. असे 50-25 घरं यांनी एकत्र येऊन एक कम्युनिटी बनवलेली असते आणि ह्या कम्युनिटीच्या मध्ये स्वतःचे त्या त्या ठिकाणी नियम ठरवतात, कचरा कसा उचलायचा, पार्किंग कसं करायचं, पाण्याची व्यवस्था काय राहील, ड्रेनेजची व्यवस्था काय राहील वगैरे वगैरे सगळे मुद्दे त्या ठिकाणी ते हाताळतात आणि त्या माध्यमातून ते खऱ्या अर्थानं लोकांना म्हणजे त्या त्या ठिकाणी एकमेकांचं सहकार्य अनुभवतात. तर मी त्या ते जवळपास 9 वर्ष झालं त्या ठिकाणी राहत आहेत, मी त्यांना सहज विचारलं की तुमच्या कम्युनिटीमध्ये कधी भांडणं झाली का, कधी वादविवाद झाले का, काही विसंवादाचे प्रसंग आले का मोठे काही. त्यांनी सांगितलं खरं तर बघा आपला तर एवढा मोठा कायदा आहे त्यात हा 154 आपला सेक्शन एक वेगळा चॅप्टर आहे, ह्या सगळ्या तरतुदी आहेत, नियम आहेत, बायलॉज आहेत, हे काही नाही त्या कम्युनिटीमध्ये. पण त्यांनी मला सांगितलं 9 वर्षामध्ये या सोसायटीमध्ये ह्या कम्युनिटीमध्ये मी राहतोय कधीही कुठलेही विसंवादाचे प्रसंग आले नाहीत, कुणीही नियम मोडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, आम्ही जे काही नियम ठरवले ते हे सगळे पाळतात. म्हणजे विचार करा
हा माणूस जिथं राहतोय ना त्याच्या एका बाजूला श्रीलंकन राहतो आणि दुसऱ्या बाजूला चायनीज राहतो. त्यांनी मला सांगितलं हे श्रीलंकन आणि चायनीज मला कदाचित सहकार्य नसेल केलं पण मी एक गोष्ट 100% सांगतो याने मला उपद्रव कधीच केला नाही, याने मला त्रास कधी दिला नाही. एवढं तरी करूया. आपल्याला जर कोणाला सहकार्य करता येत नसेल तर उपद्रव तरी करू नये ना. माझं म्हणणंच कायम असतं मॅनेजमेंट कमिटी म्हणजे कुठून आलेली कमिटी नाहीये, त्यांच्या आमच्यात मधलेच काही व्हॉलंटरी त्यांचे उद्योग व्यवसाय नोकऱ्या सांभाळून काम करण्यासाठी उत्सुकता दाखवलेले काही लोक आहेत जे मॅनेजमेंट कमिटीमध्ये काम करतायत, त्यांना वेगळ्या पद्धतीचं सहकार्य करू ना. आपण तरी त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास द्यायचा ते हे हा पावती कुठे येईल तो हिशोब कुठला का सारखं करायचं, त्यांनाही त्यांचं काम योग्य पद्धतीने करा करू द्या ना. त्यांनाही जमेल ते सहकार्य तुम्ही करा ना. तो सेक्रेटरी जो काय निवडलेला आहे तुमच्या सदस्यामधनं तो काय नोकर नाही सोसायटीचा, तो एक सेवक सेवकाच्या किंवा काय म्हणतो त्याला जनभावनेतून तिथल्या सोसायटीला मदत करण्याच्या भावनेतून काम करतोय, तर त्याला सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे मी सोसायटीचा मेंटेनन्स द्यायचा नाही, मी सोसायटीमध्ये जे काही ठरलेले सिंकिंग फंड वगैरे जे तुमचे ठरलेले असतील मुद्दे ते काही भरायचं नाही आणि तक्रारी मात्र खूप करायच्या आणि बायलॉजवर बोट ठेवत त्याला सांगत राहायचं हे पण योग्य नाही. त्यामुळे मला त्याही लोकांना सांगायचंय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करू नका. मॅनेजमेंट कमिटीने सुद्धा मी आत्ता सांगितले त्या पद्धतीचं वातावरण ठेवावं. खऱ्या अर्थानं तो आपला सदस्य कोणी पाकिस्तानी नागरिक नाही आहे, भारतीय आहे आणि त्याला त्या पद्धतीने हे काम केलं पाहिजे आणि तक्रारदार सदस्यांनी सुद्धा तिथले काय मुद्दे आहेत ते नीट समजून घेतलं पाहिजे. कारण या प्रतिज्ञेमध्येच आहे की इतरांच्या सुखामध्ये माझं सुख सामावलेलं आहे, मग तू इतरांना उपद्रव देणार आहेस तर तुला सुख मिळेल असं अजिबात होणं शक्य नाही. म्हणून माझं तर सततच मत आहे जशी कर्म तशी फळ, सत्कर्माने सौख्य पाहिजे दुष्कर्माने दुःख. आयुष्यात जो माणूस दुसऱ्याला त्रास देईल हे गौतम बुद्धाचं सुद्धा वचन आहे की तुम्ही जर लोकांना सांगत असाल, तुम्ही जर लोकांना आयुष्यात त्रास देत असाल तर तुम्हाला त्रास होणार 100% होणार. त्यामुळे या गोष्टींचा इतके मोठे लोक खरं तर मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं अमेरिकेचा इतिहास कदाचित 250-300 वर्षाचा असेल, आमचा 1000 वर्षाचा इतिहास आहे. आमच्यात किती संस्कार चांगले असायला पाहिजे, संस्कृती किती आपण जपली पाहिजे, किती माणुसकी जपली पाहिजे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे एवढा एकमेव विचार केला पाहिजे, बाकी विचार राहू दे बाजूला. एवढा जरी विचार आपण करत राहिलो आणि त्या विचारांच्या आम्ही प्रेरक आणि प्रसारक बनलो तर मला वाटतं खऱ्या अर्थानं फेडरेशनचं काम सत्कारणी लागेल, सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचं काम सत्कारणी लागेल. आणि नेहमी असं वाटतं की माणसं शिकली म्हणजे सुसंस्कारी झाली असं होत नाही, हा ग्रॅज्युएट आहे पण खोटं बोलत नाही असं होतं का? आपल्याला हाही विचार केला पाहिजे ना, जर तो शिकलाय तर तो सुसंस्कृत बनला पाहिजे, तो संस्कारी बनला पाहिजे, त्यांनी चांगली ट्रीटमेंट लोकांना द्यायला मदत केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्या त्या ठिकाणी माझंच खरं आणि बऱ्याच गोष्टी मी आत्ताचे जे एखळांची व्यंकटी सांडू म्हणालो तो द्वेषातून अहंकारातून मत्सरातून निर्माण होणारे प्रश्न आहे, हे सुटले पाहिजेत ना. कशाला तू आयुष्यभर दुसऱ्याचा द्वेष करत बसला, तुझ्या पदरात काय पडणार आहे? त्यामुळं आयुष्यामध्ये आपण या गोष्टी सतत लक्षात घेतल्या पाहिजेत आणि तो आपला खरा विचार आहे. आमच्या भारतीय संस्कृतीने दिलेले चांगली मूल्य आहे जी आमच्या सोसायट्यांच्या सगळ्या सदस्यांमध्ये आली पाहिजेत आणि त्यामधून तंटामुक्ती झाली पाहिजे, त्यामधून सुप्रशासन झालं पाहिजे, त्यामधून नाविन्यपूर्ण उपक्रम आले पाहिजेत, त्यामधून आम्हाला खऱ्या अर्थानं लोकांना सन्मानित करण्याची त्यांचं कौतुक करण्याची संधी मिळाली पाहिजे. काही सोसायट्यांमध्ये चांगलं काम होत नाही, तक्रारी खूप होतात, म्हणून चांगलं काम करणाऱ्या सोसायट्यांमध्ये सुद्धा त्यांचं यश झाकोळलं जातं हे काय योग्य नाही. त्यामुळं त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे, जास्ती जास्त लोकांनी या उपक्रमामध्ये आलं पाहिजे, जास्ती जास्त लोकांना या उपक्रमामध्ये आणण्यामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे असं माझं सतत मत आहे. त्यामुळं सोसायट्यांमध्ये वातावरण निर्माण करण्यामध्ये आपला सगळ्यांचा फार मोठा सहभाग असणं आवश्यक आहे. आणि मी आत्ता सांगितलं की प्रत्येक कामातून आपल्याला काहीतरी मिळणार आहे अशी भूमिका मुळात ठेवणं कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी अपेक्षित नाहीच आहे. त्याच्यासाठी मी एका कार्यक्रमामध्ये परवा एक गोष्ट सांगितली, आपल्या पंतप्रधानांनी संधी दिनामध्ये सांगितलेली गोष्ट आहे, फार छोटी गोष्ट आहे, कदाचित पूर्णपणे लागू असेलच असं नाही, तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याला प्रेरक असतात म्हणून त्याचा विचार आपण आयुष्यभर केला पाहिजे असं मला सतत वाटतं. एक समुद्राच्या काठावर एक मुलगा चालत असतो, 7-8 वर्षाचा मुलगा असतो आणि तो चालत असताना समुद्रातून लाटा येत असतात, त्या लाटाबरोबर हजारो मासे त्या किनाऱ्यावरून पडत असतात, पाणी निथळून निघून जातं,
मासे मात्र तडफडत असतात पाण्यावाचून त्या किनाऱ्यावर पडलेले. हा जाणारा मुलगा ते बघतो, मुठभर मासे उचलतो, परत समुद्राच्या पाण्यात नेऊन टाकतो. माझ्यासारखा जाणारा माणूस त्याला म्हणतो, अरे काय करतोय, माझ्या जीवनात तुझ्या जीवनात काय फरक पडणार आहे ते मासे तिकडे नेऊन टाकल्यामुळे. त्या मुलाने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे. तो मुलगा म्हणतो, बरोबर आहे काका, हे मासे तिकडे टाकल्यामुळं तुमच्या जीवनात काय नाही फरक पडणार, माझ्याही जीवनात काही फरक पडणार नाही, पण त्या माशाच्या जीवनात फरक पडणार आहे, त्याला मी जीवदान दिलेलं. आमच्यासाठी निष्काम कर्मयोग महत्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं की जरा फळाची अपेक्षा न ठेवता करू. अरे तुला आयुष्यामध्ये भरपूर मिळालं ना, तू मोठा झाला, तुला नोकरी मिळाली, तुझा व्यवसाय चांगला झाला, तुझा उद्योग चांगला झाला, तू चांगल्या पद्धतीचं तुला काम करण्याची संधी परमेश्वराने दिली, मग आता तू समाजाप्रती काहीतरी कर ना, लोकांसाठी काहीतरी कर. हे मला वाटतं विवेकानंद आणि टाटा एकदा बोटीने प्रवास करत होते तेव्हाची एक गोष्ट मला वाचायला मिळाली. ते प्रवास करत असताना त्यांना टाटांनी विचारलं की तुमचं हे एवढं कार्य चालू आहे भारतभर समाज कार्य वगैरे, आणि त्या ठिकाणी तुमचं एवढं कार्य चालू असताना कशा पद्धतीने आम्ही काम केलं पाहिजे, उद्योजक म्हणून पुढच्या काळामध्ये काय केलं पाहिजे. त्यांनी एकच सांगितलं विवेकानंदांनी, मला वाटतं JRD टाटा, त्यांना सांगितलं की तुम्ही एकच करा, तुम्ही मोठं व्हा, तुमचा उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने करा, तुमचे उत्पन्न वाढण्यामध्ये, देशाचं उत्पन्न वाढण्यामध्ये निश्चितपणे तुमचं योगदान द्या, पण हे सगळं करत असताना तुमच्या नफ्याचा 20% वाटा हा लोकांसाठी द्या, कारण हे जनतेतून तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही समृद्ध त्यांच्यातून झालेला आहात, त्यांच्या यशातून झालेला आहात, त्यामुळं तुम्ही त्यांच्याप्रती काहीतरी योगदान द्या. म्हणून हे टीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची निर्मिती त्यातून झालेली आहे की काहीतरी आपण करायचं, काहीतरी समाजाला द्यायचं, काहीतरी समाजाला समाजाप्रती आपण देणं लागतो. माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, माझे सहकारी असतील, मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे अनेक लोक असतात. मी नेहमी म्हणतो की माणसाने कधी कधी ना आयुष्याचा ताळेबंद सुद्धा मांडला पाहिजे. जसं आपण हिशोब मांडतो बँकेमध्ये किंवा तुमच्या सोसायटीच्या संबंधाने, की आपल्या सगळ्या हिशोबामध्ये 4 पानाचा हिशोब मांडावा असं माझं सततचं मत आहे. पहिल्या पानावर आयुष्यामध्ये तुला कुणी कुणी मदत केली त्यांची नावं लिहा, दुसऱ्या पानावर तू कुणाकुणाला मदत केली त्यांची लावली. पहिल्या पानापेक्षा दुसऱ्या पानाची एंट्री जर कमी असतील ना, तर तू फक्त घेणार आहे, देणारा काही नाही आहे, तू काही देत नाही कुणाला. तिसऱ्या पानावर आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण करत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये देणं आणि घेणं तर गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात समृद्ध करतात, मोठ्या करतात. खऱ्या अर्थानं तुम्ही लोकांना जे देत असता, लोकांना जे मिळत असतं आणि त्यातून त्यांना समाधान किती मिळतं याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे तिसऱ्या पानावर तुम्ही तुम्हाला कोणी कोणी आयुष्यात त्रास दिला आत्तापर्यंत त्यांची नावं लिहा, आणि चौथ्या पानावर तू कोणाकोणाला त्रास दिला त्याची नावं लिहा. 4 पानाचा ताळेबंद मांडा, तुम्हाला कळेल तुझं आयुष्य प्लस आहे का मायनस आहे, तुझा जमा आहे का खर्च आहे, तू चांगला आहे का वाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतील. आणि माझं म्हणणंच असं आहे की आपण आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मविलोकन केलं पाहिजे, आत्मसंशोधन केलं पाहिजे. दुसऱ्याकडे नुसती बोटं दाखवू नको, स्वतःकडे आधी बघ, आणि मग स्वतःच्या याच्यामध्ये जे दोष असतील ते दूर करण्याचा प्रयत्न कर. आयुष्यामध्ये तुला जर एवढ्या गोष्टी एवढ्या तुझ्या गुरुजनाने दिल्या, आईबापाने दिल्या, मित्राने दिल्या, तर दे ना तू काहीतरी. तर द्यायला मी म्हणतो पैशाच्या स्वरूपातच द्यावं असं माझं तर अजिबात मत नाही, सत्कर्म तरी कर. खऱ्या अर्थानं मदत करण्यासाठी काय तुला जे शक्य आहे त्या गोष्टी कर. तू आर्थिक स्वरूपात नको करू मदत, किमान चांगल्या भावना तरी ठेव, चांगले विचार तरी ठेव, एवढं तरी करू ना. आपण एवढंही नाही करणार मग तुला कशाला माणसाचा जन्म दिला, तुला ते कुत्र्या मांजराचा जन्म दिला असता तरी काही फरक पडला नसता, तुला दिला तू काहीतरी करशील. तू जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने करत नसशील, तुझा 4 पानाचा ताळेबंद मांडून जर तुझा हिशोब कळत नसेल, तुझा उपद्रव कमी होत नसेल, तुझं सहकार्य वाढत नसेल, तर तुझा आयुष्यामध्ये काय उपयोग नाही. त्यामुळं ही भावना आणि ही भूमिका आम्ही सदस्यांमध्ये रुजवली पाहिजे, कायमस्वरूपी रुजवली पाहिजे. मला तर नेहमी असं वाटतं, मी अनेक सभांमध्ये जातो आणि प्रश्न विचारतो लोकांना की मागच्या 25-30 वर्षामध्ये आपण सगळे म्हणत असतो खूप प्रगती करतो वगैरे वगैरे, पण मी सारखं विचारतो लोकांना, तुम्हाला विचारलं तर आवडेल का मला माहीत नाही, मी परवाच पतसंस्थेच्या कार्यक्रमात पण विचारला होता, मला तुम्ही सांगा मागच्या 25 वर्षाचा विचार करूया, तुम्हाला काय वाटतं प्रामाणिकपणा वाढला का कमी झाला?
खरं बोलण्याचं प्रमाण वाढलं का कमी झालं? फसवण्याचं प्रमाण वाढलं का कमी झालं? उपद्रव करण्याचं प्रमाण वाढलं का कमी झालं? व्यसन करण्याचं प्रमाण वाढलं का कमी झालं? हा काय विकास आहे? ह्याच्यावर चर्चाच नाहीये. मी सीईओ होतो एका जिल्हा परिषदेला, ग्रामसभेमध्ये गेल्यानंतर म्हणायचो सगळे प्रश्न आमचे सगळे ह्याच्यावर चालायचे. ते रस्ते केले का, अंगणवाडीचं असं झालं, शाळेत शिक्षक येत नाही, डॉक्टरचं असं वगैरे वगैरे. मी सगळं बोलल्यानंतर सांगायचो, तुझ्या गावामध्ये प्रामाणिकपणा कमी झाला याचं तुला शल्य वाटत नाही? खरेपणा कमी झाला याचं तुला शल्य वाटत नाही? त्रास देणार लोक वाढले याचं तुला शल्य वाटत नाही? अरे ही रस्ता दुरुस्त उद्या करू, इमारत उद्या बांधू, पण ही माणसाचे मूल्य जे आहे ते कमी व्हायला लागले, माणसं खराब व्हायला लागली, याचा उपायावर बोल ना. त्यामुळं माझं तर नेहमी मत आहे, बघा तुम्ही करून तुमच्या सोसायटीमध्ये एक विषय ठेवा, विषय क्रमांक एक, सोसायटीमध्ये प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न विषय क्रमांक एक ठेवता का? ठेवा की उपद्रव कमी करण्यासाठी करावे लागणारे उपाय चांगल्या गोष्टींमध्ये आम्ही भाग घ्यायला तयार नाही. माझं म्हणणं आहे तंटामुक्तीमधून, ग्रीव्हन्स रिड्रेशनमधून आम्हाला मूल्यवर्धन करायचंय, माणसांच्या सद्गुणांची वाढ करायची आहे, माणसांचे दुर्गुण संपवायचे आहेत, माणसांना खऱ्या अर्थानं भारतीय वाटलं पाहिजे, आपला समाजबंधू आहे असं वाटलं पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करावं ही माझी खूप मनापासून अपेक्षा आहे. कारण शेवटी थेंबे थेंबे तळे साचे असा आपला जो सुविचार आहे तसाच आहे तो. एक एक सोसायटीने हा उपक्रम केला, अनेक सोसायटी अशा झाल्या, अनेक सोसायट्यांमध्ये चांगलं वातावरण निर्माण झालं, अनेक सोसायट्यांमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यामुळं गेल्यानंतर माणसाला वाटतं की खऱ्या अर्थानं आपण एका चांगल्या वातावरणात आलो. मी कधी कधी म्हणत असतो की एखाद्या आम्ही चांगल्या तुमच्या काय फर्निश्ड आणि चांगल्या प्रसन्न काय ते सुगंधित वातावरण असलेल्या घरात गेलो आणि आम्ही त्या ठिकाणी बघितलं तिथली माणसं द्वेषी आहेत, मत्सरी आहेत, त्रास देणारे आहेत, मला त्या इमारतीचं काय कौतुक आहे, त्याच्या फ्लॅटचं काय कौतुक आहे, त्याचं ते वागतोय कसं त्याचं मला जास्त कौतुक आहे. तो जर वाईट वागत असेल तर मला ही माणसं महत्वाची, त्यांचे विचार आचार महत्वाचे, ती सुशोभीकरण नंतरचा विषय. त्यामुळं भौतिक गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देतो, मूल्यवर्धन करणं, चांगल्या गोष्टींचा विचार आचार करणं ह्या गोष्टी आपण का करत नाही असा मला प्रश्न पडतो. मी आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा नेहमी सांगतो की काही गोष्टी आपल्याला सुव्यवस्थेने विचार करून केल्या पाहिजे. दानाचं फार महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. मी आत्ताच सांगितलं, टाटांचं उदाहरण सांगितलं की तुम्ही दान केलं पाहिजे, तुम्ही समाजाप्रती काहीतरी केलं पाहिजे. असंच एक दान मी आमच्या लोकांना सांगतो, जी माझी इच्छा आहे सगळ्या हाऊसिंग फेडरेशनच्या मार्फत सगळ्या सोसायट्यांनी सुद्धा त्याचा अवलंब करावा, ते म्हणजे अवयवदान. आपला जन्म आणि आपल्याला दिलेलं शरीर हे सगळे एक देणगी आहे, याचं मी मेल्यानंतर मातीच होणार आहे. ते माती होण्यापूर्वी जर कोणाच्या कामाला आलं, माझा डोळा कोणाला तरी नेत्रहीन माणसाला मिळाला, माझी त्वचा कोणाला तरी मिळाली, माझी हाडं कोणाला तरी मिळाली, तर खऱ्या अर्थानं मी एक सत्कर्माचा वारसा पुढच्या पिढीसाठी निर्माण करेनच, पण त्या माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा मी प्रकाश निर्माण करेन, ज्यामुळं खऱ्या अर्थानं एक वेगळं कार्य आपल्या हातून घडणार आहे, ज्यामध्ये काही पैसा लागणार नाही. मी माझा स्वतःचा संकल्प 2016 ऑगस्ट 2016 केला आणि मग मी लोकांना सांगितलं तुम्ही करा आता, हे काय करायचं शरीर हे सगळं माती होणार आहे त्याच्यापूर्वी करा. मी आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा सांगितलंय तुम्ही करा. माझ्या इच्छा आहे हा जर आपण संकल्प सगळ्यांनी केला तर आजही खूप नागरिक आहेत की ज्यांना डोळ्याची गरज आहे, त्वचेची गरज आहे, वेगवेगळ्या अवयवांची गरज आहे, आम्ही सगळे त्यांना निश्चितपणे मदत करू शकू, बरं कुठलाही पैसा न खर्च करता करू शकू. त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण काही उपक्रम असे आहेत की जे खऱ्या अर्थानं समाज जीवन आणि स्वतःचं वैयक्तिक जीवन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतात. मी जे म्हणालो तुम्हाला मग अशी घनकचऱ्याचा उपक्रम सांगितला, प्रत्येक जण म्हणत राहिला की हे महापालिकेची जबाबदारी, बघतील ते, आम्ही कर देतो त्यांना. अरे तू कर देतो पण कचऱ्याचं निर्माण करतो, तू नेहून टाकायचं कुठं? उद्याच्या काळामध्ये आज जर प्रश्न कॉर्पोरेशन पुढे एवढ्या मोठे आहेत की ह्या जागाच नाही आहेत, जिथं जातो तिथं विरोध होतो, कारण लोकांना दुर्गंधी होते, रोगराई होते, त्रास होतो, म्हणून ते लोक टाकू देत नाहीत. मग आम्ही जर सगळ्यांनी ठरवलं की आमचा कचरा आमच्या इथेच मुरूया तर काय हरकत आहे करायला. मी मध्यंतरी एका सोसायटीत गेलो होतो, तिथे एक मी उपक्रम सांगितला जो मी जिल्हाधिकारी अहमदनगर असताना 2-3 नगरपालिकांमध्ये राबवला होता, जो तुमच्याकडे सुद्धा तुम्ही छोटा उपक्रम राबवू शकता, त्याची पुस्तिका पण मी आमच्या ऑफिसर्सना देईन जे तुमच्यापर्यंत पोहोचली तर उत्तम आहे. छोटा उपक्रम आम्ही राबवला होता घनकचऱ्या संबंधाने, सांगतोय मी,
कारण हा समस्या प्रत्येक नागरिकांमध्ये आहे आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकाचं स्वतःचं एक कर्तव्य आणि जबाबदारी आहे की मी ही समस्या सोडवण्यामध्ये कशा पद्धतीने कुठलीही व्यवस्था असो ती महापालिका असो सरकार असो कुणी ट्रस्ट असो सोसायटी असो कुणासाठी मी काय करू शकतो असं जर आपण विचार केला तर आपल्याला सुचेल की या कचरा व्यवस्थापनामध्ये माझा खारीचा वाटा सुद्धा खऱ्या अर्थानं एक योगदान चांगल्या पद्धतीचं देऊ शकतो आणि त्यातून सुद्धा खऱ्या अर्थानं एक प्रश्न सोडवण्यामध्ये मला काहीतरी समाधान मी मिळवू शकतो असं मला वाटतं. आम्ही एक उपक्रम शाळेतल्या मुलांसाठी राबवला होता. आम्ही असं केलं होतं की घनकचरा पासबुक योजना असं त्याचं नाव दिलं होतं. इयत्ता 6वी ते 9वी या वर्षाच्या मुलांसाठी आम्ही तो उपक्रम केला होता. त्यांना असं सांगितलं होतं ह्याचे दोन हेतू होते. कचरा एक गोळा व्हावा हा हेतू होताच पण त्याहीपेक्षा पर्यावरणाची मुलांमध्ये जाणीव व्हावी जागृती व्हावी आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्याची कटिबद्धता पुढच्या काळात त्यांनी स्वीकारावी असा एक त्याच्यामागचा मुद्दा होता. आम्ही छोटा उपक्रम केला की त्यांना एक पासबुक म्हणजे एक वहीसारखं त्याला जे आपण चौकोनी चौकोन तयार केलं रेषा तयार केलेलं रेषाने तयार केलेलं असं एक पुस्तक त्याला आम्ही पासबुक म्हणालो. घनकचरा पासबुक योजना अशी आम्ही त्या ठिकाणी राबवली. मुलांना पुस्तकं दिली आणि त्यांना सांगितलं की आठवड्यातल्या एका दिवशी तुम्ही शाळेमध्ये तुमच्या घरातला कचरा त्यांना पिशवी पण दिली. आपण एका संस्थेला सांगून त्यांना पिशवी द्यायला लावली शाळेसाठी. पिशवीमध्ये येताना भरून आणायचा मग त्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील काही लोखंडी वस्तू असतील आणखीन काही प्रकार असतील त्या त्या प्रकारनी आहेत. आम्ही नगरपालिकेचा माणूस शाळेत बसवला त्या दिवशी आणि मग प्रत्येक महिन्याच्या त्या प्रत्येक आठवड्याच्या त्या दिवशी तो वेगवेगळ्या प्रकारचा जो कचरा आणेल त्याला आम्ही वेटेज ठरवलं की प्लॅस्टिकची बाटली त्याने आणली तर त्याच्या पासबुकमध्ये एक तिकीट चिटकवायचं. त्याने काही लोखंडी वस्तू आणली तर त्याच्या ह्याच्यामध्ये दोन तिकीटं चिटकवायची. अशा प्रकारे ज्याच्या पासबुकामध्ये 1000 तिकीटं आपल्याला त्या ठिकाणी चिटकवलेली दिसतील त्याला आम्ही सायकल बक्षीस द्यायची योजना केली. त्याच्यानंतर काही त्याच्या 500 असतील तर त्याला हॅवर सॅक द्यायची योजना केली. 250 असतील तर त्याला बूट द्यायची योजना केली. आणि त्यामुळं त्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचं नाव पण मी सांगतो या नगरपालिकेमध्ये 6.25 टन त्या ठिकाणी घनकचरा एकत्र आला आणि मग त्याचा आम्ही बेलीज करणं आणि त्याचं त्या ठिकाणी विक्री करणं ह्या गोष्टी नगरपालिकेला सुलभ झाल्या. ते नगरपालिका स्वच्छ नगरपालिका म्हणून देशामध्ये अग्रेसर ठरली. केवळ छोटा प्रयोग तिथल्या शाळेतल्या मुलांच्या मार्फत आपण केला आणि त्या माध्यमातून आपलं एक छोटं योगदान शाळेचं म्हणून त्या ठिकाणी केलं तर त्याचा परिणाम इतका चांगला झाला की ते अनेक इंडिकेटर्स म्हणजे आरोग्याचे इंडिकेटर्समध्ये स्वच्छतेचे इंडिकेटर्समध्ये याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान त्या ठिकाणी या नगरपालिकेच्या त्या शाळा आणि मुलांकडून त्या ठिकाणी करता आलं. असा उपक्रम आपणही छोटा उपक्रम आहे तो त्या ठिकाणी तुम्ही राबवू शकता. तुम्ही अनेक सोसायट्या एकत्र येऊ शकतात त्या शाळांमध्ये ज्या शाळेमध्ये मुलं जातात तिथं हा उपक्रम होऊ शकतो का याचा चर्चा करू शकता विचार करू शकता आणि त्यातून आपण खऱ्या अर्थाने एक समृद्ध अशा प्रकारचं वातावरण करू शकतो त्याचप्रमाणे स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करू शकतो आणि त्यातून एक चांगली सवय पण पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. मला नेहमी असं वाटतं की या सगळ्या बाबींमधून आपण सवयी पण चांगल्या निर्माण करू शकतो का ज्यामुळं कारण आता ह्या स्वीडनच्या मुलींनी उपोषण केलं आणि ते जगभर गाजलं की पर्यावरणाचा जो धोका आहे त्याच्याबद्दल जगातले नागरिक लक्ष देत नाही आहेत म्हणून तिने मोठं आंदोलन उभं केलं. असं करण्याची गरजच पडायला नकोय एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून. आणि मी म्हणतो असं तुमचं योगदान किती छोटं आहे त्या मुलाने मुठभर मासे तिकडे नेऊन टाकले हे योगदान नाही त्यातून मिळालेला भाव महत्त्वाचा आहे त्याचा विचार महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याचा आचारसुद्धा आमच्या दृष्टिकोनातून मोठा ठरतो. हे जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं एक चांगली समाज निर्मिती केल्याचं सुद्धा समाधान आपल्याला मिळेल. अनेक सोसायट्यांमध्ये चांगलं वातावरण झालं सामंजस्याचं वातावरण झालं तर पुढच्या काळामध्ये रिडेव्हलपमेंटचे इश्यू असतील FSI मिळायचे इश्यू असतील TDSचे इश्यू असतील एकमेकांना सहकार्य करण्याच्या संबंधाने ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या करण्याचे इश्यूज असतील या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही एक होऊ शकू आम्ही खऱ्या अर्थानं सहकार अनुभवू शकू सगळ्यांना समाधान आणि आनंद देण्यासाठी आम्ही काही प्रयत्न करू शकू. सोसायट्यांमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची प्रावीण्य असतात कुणी संगीतातला तज्ज्ञ असतो कुणी भाषेतला तज्ज्ञ असतो कुणी इंग्लिशवरचं त्याचं प्रभुत्व असतं कुणी आणखीन कुठल्या वैज्ञानिक गोष्टीचा तज्ज्ञ असतो या सगळ्यांचं आपण या ठिकाणी योगदान त्या त्या सोसायटीतल्या
मुलांसाठी नागरिकांसाठी जर आपण प्राप्त करून घेऊ शकलो आणि त्यातून आपल्याला समृद्धी आली तर खऱ्या अर्थाने एकोप्याचं वातावरण मला वाटतं अनुभवायला मिळतं. ते तुम्ही केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मी मध्यंतरी एक पुस्तक वाचलं, त्याचं नाव होतं इकिगाई. तुम्ही कुणी वाचलं असतं तर मला माहीत नाही, नसेल तर जरूर वाचा. कशा पद्धतीने याचा आपल्याला उपयोग होतो हा तुम्हाला कळू शकेल. जपानमध्ये एक प्रांत आहे, बहुतेक त्याचं नाव ओकिवाराच आहे, मला आठवत नाही, पण या प्रांतामधले त्या प्रांताबद्दल ते पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये तीन चार फक्त मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहे. तिथल्या लोकांचं सरासरी आयुष्यमान हे 87 वर्ष आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे, ते किती जगला याला महत्त्व देत नाही, कसा जगला याला महत्त्व देतो, तो आनंदी होता का आहे का, आनंदी राहिला का, खऱ्या अर्थानं त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्याला एक चांगल्या प्रकारचं सुख आणि संपन्नता प्राप्त झाली का. सुख आणि संपन्नता म्हणजे भौतिक नाही, पैसे किती मिळाले ते नाही, खऱ्या अर्थानं त्याचं मानसिकता चांगली राहिली का वगैरे, अशा निकषांवर त्यांनी त्याचं सगळं विवेचन केलेलं आहे. 87 वर्ष त्यांचं सरासरी आयुर्मान आहे आणि साधारण 1,00,000 लोकांमागं एक साधारण 25 लोक असतात की ज्यांनी 100 ही पार केलेली असतात असं आयुर्मान आहे. त्याच्यामध्ये मूलमंत्र त्यांचे आहेत की साधी राहणी आहे, हे लोक अतिशय साधेपणाने जगतात, साधे कपडे वापरतात आणि त्यापेक्षाही समाज म्हणून, समूह म्हणून, व्यवस्था म्हणून ती एकोप्याने राहतात, एकमेकांना सतत सहकार्य करतात, त्यामुळं त्यांचे एकमेकांबद्दलचे विचार खूप चांगले आहेत आणि त्यामुळं त्यांना वैचारिक जे प्रदूषण आहे, वैचारिक जे दुष्प्रभाव आहे तो कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामधून आपल्याला ते वातावरण दिसतं. त्यांचं जेवणही साधं आहे आणि अशा पद्धतीने हे पुस्तकात सगळं वर्णन मी आता सांगत नाही, पण हे जे केलंय हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की सुख आणि समृद्धी आहे आणि ते आपण केलं पाहिजे. मी लहान असताना आमच्याकडं गावामध्ये फार काय तुमची करमणुकीची साधनं नव्हती, वीजच नव्हती, त्यामुळे टी व्ही असणं आणि बाकी गोष्टींचा काही प्रश्न नव्हता. त्यावेळेला प्रवचनं कीर्तनं असं वातावरण असायचं, त्यातला एक शब्द माझ्या कानावर सतत पडायचा आणि तो माझ्या आजही लक्षात राहिला, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, असं ते सारखे म्हणायचे. मी त्याचा अर्थ काढायचा, अवघाची संसार म्हणजे सगळे लोक सुखी आणि समाधानी व्हावेत, संपन्न जीवन जगावेत आणि त्याने त्यांना खऱ्या अर्थानं या व्यवस्थेमधून, या जीवन जगण्याच्या सगळ्या प्रक्रियेतून आनंद प्राप्त व्हावा, अशा पद्धतीचं प्रार्थना, अशा पद्धतीचा विचार त्यामध्ये आपण करत राहतो असं मला वाटतं. त्यामुळं अनेक मुद्दे आहेत, अनेक संतांचे आपल्याकडं इतके दाखले आहेत, इतके विचार आहेत, इतकी संपन्नता आहे आपल्या वाङ्मयामध्ये, पण त्याचा आम्ही जर उपयोग नाही केला तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असं उद्या म्हणावं लागेल. त्यामुळं माझी सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की हे कुठलंही यश मी जे विचार मांडतोय ह्या यशाचं श्रेय, ह्या यशाची फलनिष्पत्ती ही तुमच्या सगळ्यांच्या योगदानावर आहे. सगळ्यांनी केलं तरच हे सामुदायिक यश मिळणार आहे. सगळ्यांनी जर प्रयत्न केला, आणि मी आत्ता सांगितलं प्रत्येक प्रयत्नाला लगेच कौतुकाची थाप मिळते असं होत नाही, काही विसोबा सावकार असतीलच, काही तुकोबारायांच्या जीवनातल्या लोकांसारखे, एकनाथाच्या जीवनातल्या लोकांसारखे, गौतम बुद्धांच्या जीवनातल्यासारखे अनेक संत आहेत. खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडथळे करणारे लोक अनेक आलेत, पण त्यांनी हा विचार केला नाही, त्यांनी एकच विचार केला की हे हा देश माझा आहे, ही माणसं माझी आहेत आणि म्हणूनच आपली ही मोठी प्रतिज्ञा आपण शाळेपासून करत राहतो की या सगळ्यांच्या सुखामध्ये माझं सौख्य सामावलेलं आहे आणि त्यामुळं आपण आपल्या किमान सोसायटीपुरता हा विचार सुरुवातीला केला तर मग तुमचं अनुकरण इतर लोक करणं आणि त्यामधून आपल्याला सुप्रशासित व तंटामुक्त सोसायटी अशा आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघायला मिळेल आणि त्यातून मग आपल्याला वाटचाल चांगली केली दिसेल. आत्ता जे आपण प्रणालीचं उद्घाटन केलं तक्रार निवारणाच्या संबंधाने, त्याची पाळीच यायला नको असं माझं मत आहे. अशा पद्धतीचं वातावरण आम्ही त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. मॅनेजमेंट कमिटीने त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत, काही चांगलं काम करतोय याचा मनामध्ये विचार केला पाहिजे. सदस्यांनी सुद्धा मॅनेजमेंट कमिटी जर चांगलं काम करत असेल तर त्यांच्या प्रत्येक कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपल्याला जमेल ते योगदान दिलं पाहिजे आणि ती वातावरण जर आपण चांगलं केलं तरच पुढची पिढी सुद्धा चांगली राहील. अन्यथा मी म्हणालो तसं, वादाचा वारसा जर पुढच्या पिढीपर्यंत राहिला तर मी तर असमाधानी राहिलोच आयुष्यभर, माझी मुलं सुद्धा असमाधानी राहणार, ह्याला काय अर्थ राहणार नाही. त्यामुळे आपण आपल्या मुलांचं सौख्याचा आणि भविष्यकालाचा चांगला विचार जर आपण करत असू तर त्यांच्याकडे वादाचा, विवादाचा, विसंवादाचा वारसा आपण देणं अपेक्षित नाही. आपण चांगल्या विचारांचा, सुस्वभावाचा, संस्कारांचा वारसा देणं अपेक्षित आहे, ज्यामधून आपल्याला खूप चांगल्या गोष्टी मिळतील
नाहीतर एवढं आपण त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवलं, आमचे एवढे स्वातंत्र्य होते छत्रपती शिवरायांपासून त्या ठिकाणी एवढे मोठे त्यांनी कष्ट केलं, काम केलं आणि आम्हाला सुराज्य स्थापन करून दिलं, चांगल्या गोष्टी दिल्या, चांगली घटना दिली आणि चांगल्या गोष्टीतून आपण योग्य प्रकारे त्याचं जर अवलंबन केलं नाही तर मग आपल्या केवळ सुशिक्षित असण्याला अर्थ नाही, केवळ नागरीकरण झालंय भौतिक सुविधा युक्त असल्याला काय अर्थ नाही, तो विचार सुद्धा तसेच करणं, विचार आचारांचा वारसा त्या पद्धतीने चालवणं असं मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळं डीम कन्व्हेन्शनच्या बाबतीमध्ये मी जे आता तुम्हाला मुद्दे सुरुवातीला मांडले, माझी आपल्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की प्रत्येक सदस्यांपर्यंत प्रत्येक सोसायटींपर्यंत हा विचार जाऊ द्या, काय अडचणी येतात त्या अडचणी पण कुणीतरी त्या नीट समजून सगळ्या फेडरेशनच्या मार्फत आल्या पाहिजेत, त्याच्या माध्यमातून काय विचार करायचेत आमच्या रजिस्ट्रारच्या पातळीवर ते पण आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे, जे आपण करत राहिलो तर मला वाटतं खूप फायदा होईल। आमचा प्रयत्न आत्ता चालला आहे की काही सुविधा ज्या आता आहेत, जर रजिस्ट्रेशनबद्दल बोलले की रजिस्ट्रेशनला वेळ का लागतो असं मंत्री महोदय मगाशी म्हणत होते, आमचा खरा प्रयत्न आता असा आहे की हे ऑनलाईनच करून टाकायच्या रजिस्ट्रेशनच्या सुविधा, जेणेकरून लोकांनी ऑफिसमध्ये यायलाच नको आणि मग मुलुंडवरनं माणूस निघाला तो कुठं कोर्टमध्ये आला आणि मग त्याला दिवसभराचं ट्रॅव्हल आहे, त्रास आहे, बसणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळून त्या ठिकाणी त्याला घरबसल्या ही सोयी देणं, कारण आजचं युगच असं आहे माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून लोकांचं आयुष्य सुलभ बनवणं, सुकर बनवणं असा आपला खरा हेतू आहे। त्यामुळं मला असं वाटतं की IT च्या या सगळ्या सुविधांचा विचार करत असताना ही लवकरच ऑनलाईन करण्याचा आपला प्रयत्न राहील आणि ती ऑनलाईन एकदा केली तर पुढच्या काळामध्ये लोकांना प्रश्न राहणार नाही, त्या पद्धतीची व्यवस्था आपण करण्यासाठी कटिबद्ध आहोत। मला असं वाटतं की छोटे मोठे प्रश्न अनेकांचे अनेक प्रकारचे असतील, कारण आपण काही गोष्टी सहकार संवादाच्या माध्यमातून पूर्वीच्या काळात हाताळले जात होते, मधल्या काळात कोरोनामुळं आपल्याला एकत्र येण्यावर खूप बंधनं आली आणि त्यामुळं त्या ठिकाणी अशी कामं होऊ शकली नाहीत, पण तरी ह्या प्रणालीच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या तक्रारी आपल्याला येत आहेत त्या प्रकारच्या तक्रारीचं कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी काय करता येईल याच्यावर सुद्धा विचार करणं कदाचित शक्य होईल, तक्रारी मॉनिटर करता येतील। पण माझं म्हणणं आहे की तक्रारी निर्माण न होणं, त्या पोलीस स्टेशन कोर्टमध्ये शक्यतो न जाणं अशा पद्धतीचं वातावरण राहिलं तर कायमस्वरूपी आपल्याला सुखाचं, संवादाचं, शांततेचं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येईल असं मला वाटतं। तुमच्या बसण्याच्या संयमाचा अधिक परीक्षा आता मी घेणार नाही, त्यामुळं मी माझे विचार या ठिकाणी थांबवत असताना तुमचं, तुमच्या सोसायट्यांचं, तुमच्या सगळ्या सदस्यांचं पुढचं सगळं वातावरण खऱ्या अर्थानं एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत या पद्धतीचं जावं, तुम्हाला तुमच्या सगळ्या या वाटचालीमध्ये आपल्याला चांगल्या कार्यामध्ये यश प्राप्त हो, त्याचप्रमाणे तुम्हाला सुख शांती समाधान मिळो आणि सहकारातून समृद्धी मिळो असं शेजारच्या सिद्धिविनायकाला प्रार्थना करतो आणि थांबतो।